नमस्कार, मी शिवानी आनंद चिटी. खास करून बेळगावकरांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजचा आपला विषय आहे की सर्पांबद्दलच्या ज्या गैरसमजुती आहेत महिलांबद्दल, खास करून कारण मी महिला आहे, मी साप पकडते, म्हणजे मलाही अशा वेगवेगळ्या गोष्टी नजरेस पडल्या की समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत सापाविषयी. तर सर्वप्रथम अंधश्रद्धा ही आहे की प्रेग्नेंट महिलाने सापाच्या समोर जाऊ नये, कारण तिच्या पोटातलं जे बाळ आहे ते सापाप्रमाणे जीभ काढतं आणि जीभ काढतं त्याच्यानंतर जो साप आहे, ज्या त्या महिलेनं बघितलेला साप आहे, त्या सापाचे डोळे जातात, अशी एक अंधश्रद्धा आहे. तर तसं काही नसतं, कारण इतक्या महिला, आता आम्ही साप पकडतो तेव्हा इतक्या महिला समोर असतात, बघतात. अशी काही कोणती केस आलेली नाही आहे आमच्याकडे की तुम्ही साप पकडताना बघितलं आणि त्या बाळाचे किंवा बाळ असं सापाप्रमाणे जीभ काढतं किंवा त्या सापाचे डोळे गेलेले आहेत असं दाखवलंय. पण महिलाने दाखवलं, समोर घेऊन व्हिडिओ बनवलाय की त्यांनी डोळे गेले नाही, याच्यावरती व्हिडिओ पण आम्ही बनवले. आणि स्वतः मी माझ्या घरामध्ये पण दीदीला, माझी बहीण जी होती प्रेग्नेंट होती, तिनं सुद्धा साप बघितला होता. तर हे आमच्या घरापासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे. तर अजून एक आहे की ज्या व्यक्तीला साप चावतो त्याला त्याच्याजवळ